सरकार चा वेळेला अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर समुद्रात रिसोर्ट बांधलं आणि इथे त्याच वेळेला कोविडच्या काळात 2021 मध्ये असलम शेख मंत्री यांच्या आशीर्वादाने एवढं मोठं प्रचंड समुद्र मेनग्रोवची वाट लावून आपण पाहतात एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात. इथे आज खासदार गोपाल शेट्टी त्या समवेत आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, अधिकारी उपस्थित आहेत आणि दौरा सुरू झाला त्यावेळी अधिकारी म्हणत होते सगळे कायदेशीर आहेत आणि त्यांना जाऊन समुद्र दाखवला. समुद्रात सीआरझेड मध्ये हे बांधलं गेलं आहेत आता तेही आश्चर्यचकित झालं आहेत. ह्या विषया संबंधात माझं मान्य मुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदेजी, मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ती विस्तृत चर्चा झालेली आहेत. ह्या अशा प्रकाराचं जे 200 कोटी रुपयेचा घोटाळा, हे जे सो कॉल्ड स्टुडिओ उभारलाय, महिन्याला 3 कोटी रुपये भाडं मिळते आणि त्याचं वाटप कसे होते, या सगळ्या गोष्टी काही दिवसात समाजाच्या समोर ठेवणार. इथे फक्त स्टुडिओ की इतर भागात जे आपण पाहणी करणार आहोत, कारण कळते की अनेक ठिकाणी मँग्रोव्ह तोडून तिथे सुद्धा मोठमोठाले रिसॉर्ट बांधले जातात. 3 गोष्टी आम्ही गोपाल शेट्टी आणि मी पाहणी करत आहोत. एका बाजूला स्टुडिओ आहे, दुसऱ्या बाजूला आपण आता अजून तुम्हाला दाखवतो हे महापालिकेचे अधिकारी आणि MCZMA त्या अधिकारीचा संगम, त्याने याला क्लीनचं सर्टिफिकेट दिलंय 2021 मध्ये. तर आता नवीन बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे ते. आणि तिसरं गोपालभाईनी जे सांगितलं, रस्त्याच्या किनाऱ्यावर हजारो जवळजवळ 2 लाख स्क्वेअर फीट 2000 स्क्वेअर फीट 1000 स्क्वेअर फीट 4000 स्क्वेअर फीटचे गाडे उभे झालेले आहेत. या सगळ्यांवर कारवाई करावी लागणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.